हां सगळीकडे लक्ष द्या हे बा मुलांनो मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे ते प्रश्न किंवा वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये करून वाक्य मला सांगायचे आहे त्याचं उत्तर तुम्हाला वाक्य मराठीमध्ये विचारणार आहे तुम्हाला त्याचं त्या वाक्याचं रूपांतर इंग्रजीमध्ये करणं आहे हाल लक्ष सगळ्यांच्या तर सगळ्यात अगोदरचं वाक्य सगळ्यात पहिलं वाक्य विचारतो माझे नाव रमेश आहे हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये कसं कशा पद्धतीने सांगता येईल मी म्हणायचं नाही हां कृष्णा कृष्णा सांग माय नेम इज रमेश माय नेम इज रमेश व्हेरी गुड आलं लक्षात सगळ्यांच्या हां या पद्धतीनं आपण पहा आपल्या स्वतःचं इंट्रोडक्शन करून देऊ शकतो माय नेम इज रमेश माय नेम इज सुरेश माय नेम इज सलीम माय नेम इज अमन अशा पद्धतीनं किंवा याच्याऐवजी आपण आय ॲम रमेश आय ॲम सुरेश आय ॲम अमन या पद्धतीनं सुद्धा उत्तर देऊ शकतो लक्षात आलं का दुसऱ्या पद्धतीनं कोण सांगू शकतं जसं मी दुसरं वाक्य म्हटलं आय ॲम अमन हां शेखर उभा रा शाबाश आय ॲम रमेश व्हेरी गुड सिट डाऊन आलं का लक्षात सगळ्यांच्या हां त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बा माझ्या वडिलाचे नाव रामराव आहे माझ्या वडिलाचे नाव रामराव आहे शाबास व्हेरी गुड माय फादर्स नेम इज रामराव माय फादर्स नेम इज राम हां आरुषनं जे उत्तर दिलं माय फादर नेम इज रामराव तर यामध्ये थोडीशी सुधारणा अशी करायची आपल्याला की माय फादर्स नेम इज रामराव फादर्स नेम इज रामराव लक्षात आलं का हां कोण एकदा पुन्हा रिपीट करून सांगेल सुधारणा करून कृष्ण सांग माय फादर्स नेम इज रामराव व्हेरी गुड सिट डाऊन हां आता त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे पाय माझ्या आईचे नाव गीता आहे माझ्या आईचं नाव गीता आहे हा सांग माय मदर नेम इज गीता आहे चला पुढे माय मदर्स नेम इज गीता आहे माय मदर्स नेम इज गीता माय मदर्स नेम इज गीता माझ्या आईचे नाव गीता आहे म्हणजे माय मदर्स नेम इज गीता पुन्हा अजून कोण सांगेल इकडून हा सांग तू हा सांग माय मदर्स नेम इज गीता व्हेरी गुड आलं लक्षात तुमच्या माय मदर्स नेम इज अच्छा पुढचा सोपा एक प्रश्न आहे पहा माझ्या भावाचे नाव लक्ष्मण आहे माझ्या भावाचे नाव लक्ष्मण आहे हा बैनाडे सांग बरा माय ब्रदर्स नेम इज लक्ष्मण बरोबर बिलकुल बरोबर आहे माय ब्रदर्स नेम इज लक्ष्मण